नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर गणेश सारंगधर काकडे, चार्मिंग इंग्लिश अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। मित्र हो, जेव्हा लहान बाळाला कोणत्याही भाषेचे ज्ञान अवगत नसते तेव्हा ते बाळ कोणतीही भाषा सहज शिकू शकते। आपल्याला एक भाषा अगदी बिनचूक बोलता येते तेव्हा आपण आपल्या मातृभाषेऐवजी कोणतीही भाषा डायरेक्ट शिकण्याचा प्रयत्न केला तर ती पोपटपंची होईल यात अजिबात शंका नाही। तेव्हा आपली भाषा पोपटपंची होऊन आपला पोपट होऊ नये आणि अगदी सोप्या पद्धतीने जास्त परिश्रम न घेता आपल्याला अस्खलित इंग्रजी बोलता यावी यासाठी आपण तुलनात्मक पद्धत वापरूया। आता तुलनात्मक पद्धत म्हणजे काय असा विचार करत ऊर्जा वाया घालवू नका, बस मी सांगतो तेवढंच करा। अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी कसं बोलायचं हे आपण मराठीतून शिकणार आहोत। तर आज आपण बाराखडीमधील अक्षरांचे स्पेलिंग शिकूया, अगदी तोंडपाठच करूया, कारण यामुळे आपल्याला इंग्रजी वाचायला आणि लिहायला खूप मदत होणार आहे। चला तर मग मराठी बाराखडीतील अक्षरांचे स्पेलिंग तोंडपाठ करूया। एकदा बाराखडीच्या सर्व अक्षरांचे स्पेलिंग तोंडपाठ झाले रे झाले मग बघा गंमत। आता नेहमीसारखं आपला आवाज आपल्या कानाला ऐकू येईल एवढ्या आवाजात म्हणूया। चला तर करा सुरुवात। अला ए, आला डबल ए, इला आय, इला डबल ई, उला यू, उला डबल ओ, एला ई, आयला ए आय, ओला ओ, औला ए यू, अमला यू एम, आला ए एच, कला के, खला केच, गला जी, घला जीएच, चला सीएच, छला सी डबल एच, जला जे, झला जेएच, किंवा झेड, ढला टी, ठला टी एच, ढला डी, ढला एच, नला एन, तला टी, थला टी एच, दला डी, ढला डी एच, नला एन, पला पी, फला पी एच, किंवा एफ, बला बी, भला बी एच, मला यम, यला वाय, रला लला एल, वला वी, किंवा डब्ल्यू, किंवा ओ, शला एस एच, शला एस एच, सला एस, हला एच, अळला एल, क्षला के एस एच, न्यला डी एन वाय। व्हेरी गुड मित्र हो, आपल्याला पाठांतर करायला कठीण वाटत असेल तर सोपी पद्धत सांगतो। लक्षपूर्वक बघा, या मराठी बाराखडीतील प्रत्येक दुसऱ्या अक्षराला यच जोडलेले आहे, म्हणजेच यातल्या अर्धेच अक्षर आपल्याला पाठ करायचे आहेत। कसे बघा, क ला के किंवा सी, तर खला के एच, गला जी, तर घला जी एच, वगैरे वगैरे। मित्र हो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।